सांगलीत बदल झाला तर देशात बदल होईल असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलाय. सांगली पश्चिम महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्रातील महत्वाचं केंद्र आहे, त्यामुळे बदलाची सुरुवात सांगलीपासून होईल असं मत राऊतांनी व्यक्त केले. सांगलीच्या खासदारांनी 10 वर्षात संसदेत किती प्रश्न विचारले याची आपल्याला माहिती आहे असा टोला भाजप उमेदवार संजय पाटलांनी लगावत आहे. जागा वाटपाचा तिढा कायम असताना ऐन धामधुमीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक जळगावात आल्यानं चर्चांना उधाण आले. रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसेंविरोधात नाराज असलेल्या मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांशी शिंदेंनी चर्चा केली. 25 मिनिटं बंद दरवाजाआड या दोघांमध्ये चर्चा झाली. मंत्री महाजन, पाटील आणि शिंदे हे तिघेही यावेळेला उपस्थित होते. दिल्लीतून फंड असा आणायचा हे आपल्याला माहिती आहे, परभणीचा विकास करण्यासाठी आलोय असं विधान जानकरांनी केले. पाणी, आरोग्य, शेती, अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मुला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. युवक अशा प्रश्नांवर भर देणार असल्याचं जानकर म्हणाले. सातारा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी गाठीबाठी घेण्यास सुरुवात केली. याच दरम्यान वाईतल्या एका लग्न समारंभात आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले एकत्र दिसले. त्यांनी वधूवरांसोबत एकत्र फोटो काढले. त्यांच्याबरोबर वाई विधानसभेचे आमदार मकरंद पाटीलही उपस्थित होते. मुंबईच्या शिवाजी पार्कवर 9 एप्रिलला मनसेचा गुढीपाडवा मेळावा होतोय. या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. गुढीपाडवा मेळाव्यासाठी परिसरात आकर्षक रोषणाई केली जाणार आहे. राज ठाकरे राज्याच्या सद्यस्थितीबद्दल काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पुढील 2 दिवस राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येणार असा इशारा हवामान खात्यानं दिला. विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावती तर मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवणार आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात रविवारनंतर पावसाचा इशाराही देण्यात आला. पिंपरी चिंचवडमध्ये काळ्या काचा लावणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक विभागाच्या पोलिसांनी कारवाई केली. 3,435 वाहनांवर कारवाई करत 37,91,000 रुपयांचा दंड वसूल केला. 29 मार्च ते 4 एप्रिल या 7 दिवसात कारवाईची मोहीम राबवण्यात आली आहे.